राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे वारंवार चर्चेत येत आहेत. त्याचं कारण म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेली अनेक वादग्रस्त विधाने. नुकतं जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेलं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरतोय आणि याच मुद्द्यावरून भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये आंदोलनं केली जात आहेत, मोर्चे देखील काढले जात आहेत, तर भाजप नेत्यांमध्ये देखील ट्विटर वॉर रंगलेलं पाहायला मिळत आहे. नेमकं जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, तसेच या संपूर्ण वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मुक्ता लोंढे, तुम्ही पाहतात माय महानगर. एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमातनं महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला. मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार. म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवला आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना. की 1669 मध्ये जेव्हा दुष्काळ झाला तेव्हा टाळे उघडून टाकला आपल्या रेव्हेन्यूचे आणि जाऊ द्या पैसा शेतकऱ्यांमध्ये, हा सांगणारा जगातला पहिला राजा शिवाजी महाराज होते. नुकतंच जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यासंदर्भातचा एका उदाहरणाचा दाखला दिला. भाजप सरकार मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकणार असल्याचे जी चर्चा आहे ती जितेंद्र आव्हाड यांनी विनोद तावडे यांच्यासोबत झाली असल्याचा जो आहे तो उलगडा केला होता. यानंतर याचंच उदाहरण त्यांनी सभेला दिलं होतं आणि याचवेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि या संपूर्ण घडामोडीनंतर एकच गोंधळ राज्यभर उडालेला आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात असेल, मुंबईमध्ये असेल अनेक आंदोलनं देखील करण्यात येत आहेत. या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करत असतानाच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड हे यांचं वैयक्तिक मत मांडत असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. तसंच ते पक्षाचं मत असेलच असं नाही असं देखील त्यांनी जो आहे सावध पवित्रा या संपूर्ण घडामोडींवर घेतला आहे. तर या संदर्भामध्येच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलेली आहे. असं आहे की जितेंद्र आव्हाड हे लांगुल चालन करत असताना सर्व सीमा ओलांडतात. हे ठीक आहे की त्यांचा मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल आहे, पण अल्पसंख्याक बहुल असताना अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी लांगुल चालन करण्याकरता काही स्टेटमेंट द्यावेत आणि छत्रपती शिवरायांचं महत्व कमी करावं हे अत्यंत वाईट आहे. आणि त्याचं समर्थन करताना आता ते प्रभू श्रीरामांपर्यंत देखील पोहोचले आहेत, ते महाभारतापर्यंत देखील पोहोचले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकभावना या ठिकाणी त्याला ठेस पोचवायचा कोणताही अधिकार त्यांना नाही आहे आणि अशा प्रकारे ते जर बोलणार असतील तर आंदोलन तर होईलच. लांगून चालन करताना जितेंद्र आव्हाड यांनी ज्या आहे त्या सीमा ओलांडला असल्याचं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. तर या संपूर्ण घडामोडींवर भाष्य करत असतानाच यापूर्वी देखील जितेंद्र आव्हाड यांनी अशाच प्रकारचं वादग्रस्त विधान केलं होतं, मात्र यानंतर त्यांनी आपली सावध भूमिका घेत संपूर्ण प्रकरण चिघडल्यानंतर सारवासारव करण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन आहे ते केलं जात आहे. तसेच या संपूर्ण घडामोडीनंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट देखील केलंय. ते ट्विटमध्ये काय म्हणालेत हे देखील आपण पाहूयात. रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजावून सांगा, बाजूला काढून आदिलशाही आणि मुघल श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा, असं त्यांनी एक ट्विट केलंय. तसेच याखाली हॅशटॅग आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असं हॅशटॅग देखील दिलंय. जितेंद्र आव्हाड यांनी हे संपूर्ण प्रकरण चिघळल्यानंतर जे आहे ते पुन्हा एकदा ट्विट देखील केलंय. मात्र या ट्विटमध्ये देखील त्यांनी अशाच संदर्भातील जी आहे ती आपली भूमिका मांडलेली आहे. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेलीच आहे. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीने देखील सावध पवित्रा घेत जितेंद्र आव्हाड यांचं हे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र वादग्रस्त विधान करण्याची जितेंद्र आव्हाड यांची ही मालिका नवीन आहे. यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचं विधान केलं होतं, मात्र वारंवार या विधानांमुळे जितेंद्र आव्हाड यांना अडचणींचा सामना करावा लागतोय.
या संदर्भातील प्रत्येक अपडेट किंवा सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही mymahanagar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. आमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.